आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे ग्राउंड सोलापूर येथे एनजी क्रिकेट अकॅडमी आयोजित 14 वर्षाखालील मुलांचे लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन कैकाडी समाजाचे अध्यक्ष तथा सदन बागायतदार नागेश गवई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले। सोलापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे ग्राउंड सोलापूर येथे एनजी क्रिकेट अकॅडमी आयोजित 14 वर्षाखालील मुलांचे लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन कैकाडी समाजाचे अध्यक्ष तथा सदन बागायतदार नागेश गवई गायकवाड यांच्या हस्ते झाले। सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीचे चेअरमन श्री राजेंद्र गोटे सर उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ऋषिकेश हक्के आणि सचिन हक्के हे उपस्थित होते। सदर स्पर्धेत प्रथम बक्षीस रोख 10,000 रुपये, दुसरे बक्षीस 7,000 रुपये, तर प्रत्येक मॅचमध्ये सामनावीराला वैयक्तिक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत अकॅडमीचे संचालक निलेश गायकवाड यांनी केले। याप्रसंगी राहुल म्हेत्रे हे होते, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू गायकवाड यांनी केले। या स्पर्धेत पंढरपूर, उस्मानाबाद, बीड, सोलापूरमधील 8 संघांनी भाग घेतले आहे। पहिला सामना निलेश गायकवाड क्रिकेट अकॅडमीच्या विरुद्ध उस्मानाबाद क्रिकेट क्लब यांच्यात झाला। निलेश गायकवाड क्रिकेट अकॅडमीने हा सामना 96 धावांनी जिंकला, तर दुसरा सामना बीड विरुद्ध SVCA यांच्यात झाला, तर बीड संघाने हा सामना जिंकला आहे। तिसरा सामना निलेश गायकवाड क्रिकेट अकॅडमी विरुद्ध बीड क्लब यांच्यात झाला। यावेळी निलेश गायकवाड क्रिकेट अकॅडमीने हा सामना 123 धावांनी जिंकला आहे। चौथा सामना उस्मानाबाद विरुद्ध SVCA यांच्यात झाला। उस्मानाबादने 7 गडी राखून हा सामना जिंकला आहे। पाचवा सामना निलेश गायकवाड क्रिकेट अकॅडमी विरुद्ध SVCA यांच्यात झाला। या सामन्यामध्ये क्रिकेट अकॅडमीने 238 धावा करून विजय संपादन केले। त्यानंतर सातवा सामना KPCA विरुद्ध जामश्री क्रिकेट अकॅडमी यांच्यात झाला। यामध्ये KPCAने हा सामना जिंकला आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।